तरुण वयापासूनच कामगार क्षेत्रात आपल्या सर्वांगुणांनी कर्तृत्व शिखर गाठत आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा कामगार क्षेत्रावर छाप सोडणारे जगदीश गोडसे हे कुशल नेतृत्व एकमेव द्वितीय व्यक्तिमत्व असल्याचे प्रतिपादन खासदार हेमंत गोडसे यांनी केले. लॅमरोड परिसरातील संपर्क कार्यालयात इंडिया सिक्युरिटी प्रेसचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी खासदार गोडसे बोलत होते. या प्रसंगी बाळासाहेब गोडसे, सुरेश शेटे, संजय करंजकर, व्यापारी बँक संचालक अरुण जाधव, रमेश गायकर व अनिता गोडसे आदी उपस्थित होते. खासदार गोडसे म्हणाले, कामगार क्षेत्रासोबतच सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातही समाजासाठी दिशादर्शक कामे करणारी नवीन पिढी घडविण्याचे काम जगदीश गोडसे यांच्या हातून होत आहे. तरुण पिढीला अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून देण्यासंबंधी अशा नेतृत्वाच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. आपल्या सर्वांचे सहकारी कामगार नेते जगदीश गोडसे त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी उपस्थित त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आलेले सर्व ज्येष्ठ नागरिक, त्यांच्यावरती प्रेम करणारे सर्व युवक मित्र बंधू, खरं तर जगदीश गोडसेंबरोबर बोलायचं ठरलं तर निश्चितच खूप कमी वयामध्ये आणि खूप कमी वेळामध्ये जगदीश गोडसेंनी त्यांच्या कला गुणातून, त्यांच्या नेतृत्व गुणातून प्रेसमध्ये गेले 10-12 वर्षापूर्वी सुरुवात केली. त्यांना पहिल्यांदा अपयश आलं, परंतु अपयशाला डगमगून न जाता त्यांनी पुन्हा प्रेस कामगारांचे प्रश्न सोडवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी केला. आणि त्या माध्यमातून त्यांना दुसऱ्यांदा ज्यावेळेस त्या निवडणुकीला उभे राहिल्या तर तेव्हापासून तर आत्तापर्यंत संपूर्ण पॅनल निवडून आणायची एक इतिहास त्यांनी एक इतिहास त्या ठिकाणी नोंदवला. आणि त्याचबरोबर सामाजिक कार्य करत असताना देखील चांगल्यात चांगलं सगळ्याच आपल्या परिसर असेल, नाशिक रोड असेल, अशा सर्वच नागरिकांच्या ज्या काही समस्या असतील अशा सोडवण्यासाठी त्यांनी तळमळीने त्या ठिकाणी प्रयत्न केले. आणि निश्चितच मला असं वाटतं की एक चांगलं असं लोक नेतृत्व आपल्याला या ठिकाणी भेटलंय. आपण सर्वांनी आज त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा आहे. मी आई तुळजा भवानी त्यांनी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांच्या हातून चांगल्यात चांगलं समाज कार्य घडो आणि आपल्या सर्वांचंच प्रेम असं सातत्यानं त्यांच्याबरोबर राहावं अशा शुभेच्छा त्यांना देतो. आणि यावेळी परिसरातून आलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला. जगदीश गोडसे यांनी सत्काराला उत्तर देताना म्हणाले, कामगार क्षेत्रात मराठी टक्का घसरला असून हा टक्का वाढविण्यासाठी आपण विविध स्तरावर उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे म्हटले. या अभिष्टचिंतन सोहळ्यास माजी उपाध्यक्ष बळवंत गोडसे, नगरसेविका कावेरी कासार, दीपक बलकवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांदळे, विजय उमाप, विलास दुर्जट, सोमनाथ खातळे, ऍडव्होकेट बाळासाहेब गोडसे, यास्मिन नाथानी, संजय गोडसे, संसरीचे सरपंच विनोद गोडसे, माजी सरपंच अनिल गोडसे, संतोष गोडसे, सुभाष खालकर, दत्ता सुजगुरे, विलास संगमनेरे, सुभाष चौधरी, विष्णुपंत गोडसे, प्रशांत कोकणे, विजय गोडसे आदींसह राजकीय, सामाजिक, कामगार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोहित नानेगावकर, कैलास गोडसे, संजय जाधव, राहुल दुर्जट, योगेश ताजनपुरे, राजेश दुर्जट, विलास गीते, तेजस शेळके, विकास हारळे, सुनील चव्हाणके, संदीप मोगल, बळवंत जाधव, अनिल जाधव, संतोष पादे आदींसह समर्थक प्रयत्नशील होते. जगदीशरावांनी कामगार क्षेत्रामध्ये जे काम केलेलं आहे ते नाशिक जिल्ह्यामध्ये अत्यंत सुरणीय असं आहे. त्यांच्या इतकं काम आपल्यामध्ये कोणी उभं केलेलं नाही याचा आम्हाला रास्त अभिमान आहे. आणि त्यांच्या भावी जीवनासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. आज जगदीशराव हे अखिल भारतीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय कीर्तीचं त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याबद्दल मी त्यांचं पुन्हा अभिनंदन. लॅमरोडमधील सर्व मित्र परिवार सर्वांच्या वतीनं भव्यदिव्य असं सत्काराचं आयोजन या ठिकाणी केलं. सकाळपासून सर्व मित्र परिवाराने त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या. वाढदिवस एक निमित्त असतो. खऱ्या अर्थानं सामाजिक कार्य करत असताना कुठंतरी वर्षभर आपण जे काही समाज कार्य करतो त्याची शाबासकीची थाप एक आपुलकीनं सर्व मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित राहून देत असतो आणि पुढील वर्षी एक नवीन ऊर्जा त्या ठिकाणी ती मिळत असते. त्यामुळं
करन्सी नोट प्रेस असेल, इंडिया सिक्युरिटी प्रेस असेल, त्याचबरोबर जेव्हा कॅम्प पंचकृषीतील सर्व नागरिक असतील, या सर्वांनी आजपर्यंत भरपूर सहकार्य आणि मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं आहे. त्यामुळेच मी या सामाजिक क्षेत्रामध्ये, कामगार क्षेत्रामध्ये या ठिकाणी काम करू शकलो. आज या ठिकाणी अनेक मान्यवरांनी, विशेष करून खासदार हेमंत आप्पा गोडसे यांनी आज या ठिकाणी उपस्थिती लावून शुभेच्छा दिल्या. त्यांच्या शुभेच्छामुळे निश्चितच पुढील वर्षी येणारं जे वर्ष आहे, त्या वर्षामध्ये सुद्धा जे काही सामाजिक कार्य किंवा कामगार क्षेत्रातील जे कामं आहेत ते पूर्ण करण्याकरता एक नवीन ऊर्जा त्या ठिकाणी मिळाली. मी सर्व जे आमच्या मित्रपरिवारांनी हा अतिशय भव्य दिव्य असं कार्यक्रमाचं आयोजन केलं, त्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमाला, राजकीय असतील, सामाजिक असतील, कामगार क्षेत्रातील असतील, सांस्कृतिक क्षेत्रातील असतील, कला क्षेत्रातील असतील, या सर्वांनी जी उपस्थिती लावली, या सर्व मान्यवरांचं, बंधू भगिनींचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणजे यांच्या 100व्या वाढदिवसाला आपल्याला इथं जमायचं आहे, हे शुभेच्छा मी देतो. आणि ते काय त्यांचं कार्य म्हटलं की अति उत्कृष्ट आणि इतका मनमिळावू स्वभाव, इतकं चांगलं सगळ्यांशी बोलणं वागणं, हे प्रत्येक पॉलिटिशियनमध्ये आलं पाहिजे.